श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे तरुण दीपक बर्डे याची अमानुषपणे हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह गोदावरी पात्रात फेकून देण्यात आला अशी कबुली आरोपींनी दिली आहे। त्यामुळे सदरील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व हा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवण्यात यावा या मागणीसाठी आदिवासी नेते शिवाजी ढवळे यांनी भोकर फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला। यावेळी ढवळे यांनी सांगितले की महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, त्यामुळे अशा घटना अत्यंत दुर्दैवी आहेत। श्रीरामपूर तालुक्यात जातीयवाद मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, याचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। रास्ता रोको व आपल्या मागणीचे निवेदन श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना देण्यात आले आहे। या रास्ता रोकोसाठी मोठा फौज फाटा ठेवण्यात आला होता। यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली। श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक गवळी व तालुका पोलीस निरीक्षक खाडे तसेच पोलीस कर्मचारी परदेसी तुषार गायकवाड पवार आदींसह इतर पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त पार पाडला। गोदावरी नदीपात्रामध्ये युद्ध पातळीवर त्याबाबत काम करत आहेत माननीय ऍडिशनल SP सौरभ अग्रवाल सर आणि माननीय ऍडिशनल SP स्वाती भोर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ते टीम पूर्ण काम करत आहेत। त्यासोबतच आपला जो आपल्या ज्या मागण्या आहेत त्यातील या आरोपींना ज्यांनी कोणी मदत केलेली असेल ते पुरावे पोलीस स्वतः गोळा करत आहेत। त्या अनुषंगाने जे जे पुरावे प्राप्त होतील त्या सर्व आरोपींना यामध्ये सहआरोपी करण्यात येईल। त्यासोबत फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याकरता अहमदनगर पोलीस दलाकडे राज्य शासनाला लवकरात लवकर प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि समाज कल्याण विभागाकडे जी राज्य शासनाच्या धोरणानुसार अनुदानाची तरतूद आहे त्याकरता पुढील आठवड्यापर्यंतच आम्ही प्रस्ताव सादर करीत आहोत आणि यातील जे आरोपी आहेत यांना कठोरात कठोर शासन होण्याकरता गुन्ह्यातील पुराव्याच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहेत त्या सर्व आम्ही पोलीस दलाच्या वतीने करीत आहोत आणि आपण सर्व आंदोलनकर्त्यांनी माननीय शिवाजीराव ढवळे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो काही मोर्चा काढला संरक्षित मार्गाने शांततेने रास्ता रोको केलं आणि प्रशासनाला सहकार्य केलं। आतापर्यंतही आपलं आपण पहिल्या दिवसापासून कायमच आम्हाला सहकार्य करत आलेला आहात त्याबद्दल मी अहमदनगर पोलीस दलाच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। प्रतिनिधी भागचंद नवकिरे, जनमत मराठी न्यूज, श्रीरामपूर। तुम्ही बघत आहात जनमत मराठी।